अजून oh, oh. oh. एक आपल्याला पूर्वीचा अनुभव त्वचा विकार असा आहे पूर्ण पायावरती जे उठलं होतं अंगावर तर त्या प्रकारचं त्वचा विकार आणि हे सांध्यांचं दुखणं हे सुद्धा एकमेकांशी संबंधित असतं आता हो हो तर तो त्या त्वचा विकाराला सोरियासिस म्हणा किंवा अन्य काही मोठं नाव द्या पण मनुष्य घाबरतो त्यातलं असं काही नाव दिलं की म्हणून मी एकंदर पेशंटना सांगतो की त्याला फार मोठं नाव देऊन त्याला घाबरू नका आणि औषध योजना घ्या तर त्या त्वचा विकार हा जुना आहे आपल्याला काहीतरी वर्ष दोन वर्ष झाली असतील या घटनेला तर तो त्या त्वचा विकाराच्या संबंधी जुन्या आठवणी आहेत तुमच्या त्यातन तुम्ही तुम पूर्ण बऱ्यात दोन वर्ष तुम्हाला काही त्यातला त्रास नाही पण तेव्हा काय त्रास होता हे दर्शकांना समजावं यासाठी जरा बारकाव्यानी सांगा दोन वर्ष झाली बहुतेक त्याला त्वचा संबंधी होत बघा अंगावर उठलं होत सगळं ते सगळं काही गेलं ते आता औषध पण घ्यायचे निगडीच्या पाल्याचं पण मला मग धांदल उडायची याला दोन नंबरला त्यामुळे याला म्हटलं मला आता दरा बंद करा बरोबर त्या त्वचा विकारांमध्ये जो निगडीचा पाला आहे तो रस घेतल्यानंतर संडासला अनेक वेळा जावं लागतो बोट साफ होतो आणि मग अनेक वेळा संडासला जाऊन सांगतो माणूस पण त्यांनी त्वचा विकार पूर्ण साफ झाला छान छान घेतो जवळजवळ पंधरा दिवस घेतला दरात थांबा हो हो दे हो। थंडी जाऊन देवस्थित झालं सोरियासिस हा जो विकार आहे हा वर्ष दोन वर्ष तीन वर्ष इतक्या काळ पुन्हा उलटला नाही की तो बरा झाला समजायचा आणि त्यातलं जे काय पथ्यपाणी हे चालू ठेवायचं ते जरी गेलेलं असलं सगळं गायब झालेलं असलं तरी, तरी पण उद्भवता कामा नाहीये याच्याकरता काळजी घ्यायची तो जो आहे हा आहे म्हणजे सोरियासिस महत्वाचे विकार त्याच्यामुळे निर्माण होणारे संधींचे विकार आणि ह्या सगळ्याचे मुळाशी हे कारण असं सगळं असल्यामुळे त्या वात पित्त कफांच आयुर्वेदाच्या मदतीने समतोल साधणे आणि आरोग्य चांगलं करणे ही आवश्यक गोष्टी आणि तुम्ही समाधानी आहेत आम्हाला आनंद आहे तुमच्या मुलीला सांगितलं बाबा मला बाबा मिळतोय दुकानापर्यंत तिला त्याच्यामुळे ते खुश आहे छान 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 धन्यवाद धन्यवाद मी